हे गाईज, कसे आहात सर्वजण? खूप मस्तच असाल तर आम्ही पण खूप मजेत आहोत. आणि आज मी तुम्हाला म्हणजे मेसेज कमेंट पण यायला लागलेत रील्सवर की दादा ब्लॉग टाक ब्लॉग टाक. तर ब्लॉगसाठी आम्हाला काही आयडिया नव्हती, पण मला काहीतरी सुचलं की मंगळसूत्र, म्हणजे आता माझ्याकडे भरपूर सारे मंगळसूत्राचे कलेक्शन झालेत. आणि एक जे मंगळसूत्र आहे ते खूप जणांना आवडतं, म्हणजे सारखे कमेंट येत असतात की दिद्दू तू हे कुठून घेतलं. तर मी तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवरती तुम्ही माझं पूर्ण पेज बघत जा, कारण की सगळ्यांना रिप्लाय देणं मला पॉसिबल नाही आहे की मी हे कुठून घेतलं आहे, कारण की त्यांच्या आय डी मला लक्षात नाही राहत. खूप सारे मी रोज कोलॅबरेशन करते, त्यामुळे मला सगळ्यांची आय डी लक्षात राहत नाही. तर तुम्ही प्लीज माझं पेज एकदा चेकआउट करत जाऊ. मी खाली मेन्शन केलेलं असतं मंगळसूत्राची लिंक वगैरे सगळं टाकलेलं असतं, तर तुम्ही तेथूनच परचेस करत जावा, कारण की ते पेज पण ट्रस्टेड असतात. आणि म्हणजे ट्रस्टेड असतात, हां, ऑनलाईन पेमेंट करावं लागतं, कारण की कसं असतं ते तुमच्यावर पण जास्त कसं असतं, कस्टमर काही जणी घेतात आणि ते लोक म्हणजे ते पण दुसऱ्यांवर ट्रस्ट ठेवू नाही शकत, त्यामुळे ते पण कॅश म्हणजे ऑनलाईन पेमेंट तुम्हाला करावं लागतं त्यासाठी. तर जे मंगळसूत्र खूप जणांना आवडलेलं आहे तर ते हे आहे, लॉंगवालं मंगळसूत्र आहे आणि खूप सुंदर आहे. मला पण पर्सनली खूप आवडतं हे मंगळसूत्र, तुम्हाला काढून दाखवू शकते मी. आणि ह्याच्यावरचे जे इयरिंग्स आहेत ते असे इयरिंग्स आहेत, रोज गोल्डमध्ये आहेत. आणि हे त्याचे म्हणजे वाटे आहेत, आणि ह्या टाईपमध्ये त्याची चैन आहे पूर्ण, आणि लॉन्ग आहे, खूप छान दिसताना सुंदर दिसतं. आणि त्याचे जे इयरिंग्स आहेत, तर आता तुम्ही मला हे पण विचारता की दीदी हे इयरिंग्स कुठनं घेतले, तर हे माझ्या आवनीच्या बड्डेला मी नेकलेस घेतला होता, तुळशीबागेतून घेतला होता. तर तुम्ही पुण्यात राहत असाल तर तुम्हाला माहितीच असेल तुळशीबाग, तर तिथून घेतलेलं मी अमेरिकन डायमंड, म्हणजे जे असतात ओरिजिनल त्या टाईपमध्ये, कारण की मला जे होते साधे ते खूप म्हणजे हलके वाटत होते, पण ह्याची जी क्वालिटी आहे ती एक नंबर आहे आणि खूप छान क्वालिटी आहे. म्हणजे बघता शनी पण मस्त वाटतं आणि आपल्याला पण घातल्यावर छान वाटतं, त्यामुळे मी म्हणलं थोडे पैसे जास्त गेले तरी चालते, पण घेतलं तर चांगलं घ्यावं. म्हणजे ते भरपूर काळ टिकतं, असं नाही की आपल्याला वाया जाईल, ते भरपूर वर्ष टिकतं पण वस्तू. आणि माझ्याकडे असे भरपूर वस्तू आहेत ज्या खूप आधीपासून आत्तापर्यंत टिकलेत. तर गाईज, तुम्ही आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जावा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा, तर मी तुम्हाला माझे अजून काही कलेक्शन आहेत मंगळसूत्राचे ते पण दाखवते. तर हे सेकंड जे होतं हे मी तुळशीबागेतून परचेस केलं आहे. तर मी हे कसं घेतलं, हे जे पेंडंट आहे, तर हे पेंडंट मी वेगळं घेतलं, म्हणजे वेगळ्या मंगळसूत्रच होतं, हे पेंडंट घेतलं फक्त आणि ही चेन त्याला लावून घेतली तेथूनच. हे पण खूप सुंदर दिसतं घातल्यावर. तर हे अशा पद्धतीने दिसतं आणि सिंपल आहे, खूप छान आहे, फॅन्सी वाटतं. आणि म्हणजे मी फॅन्सी साड्यांसाठीच घेतले, ज्या प्लेन वगैरे असेल त्यावरती हे खूप सुंदर. आणि ह्या ज्या त्याच्या ज्या मण्या आहेत त्या खूप चमकतात, क्रिस्टल मणी आहेत ह्या ब्लॅकवाल्या, खूप सुंदर दिसतं हे. आणि हे जे तुम्हाला आधी मंगळसूत्र दाखवलं ह्याचे पण फोटोज आहेत इंस्टावर पूर्ण पूर्ण ह्या लाईनमध्ये. तर हे तिसरं जे मी तुळशीबागेतूनच घेतलं होतं आणि खूप छान आहे, जसं की आपल्या काटापदराची साडी किंवा सिंपल प्लेन साड्या असतील त्यावर पण हे खूप सुंदर दिसतं. आणि समोरून असं वाटतं जसं की हे सोन्याचं आहे, बट हे सोन्याचं नाही आहे, खूप सुंदर दिसतं. तर हे पण अबाउट आपल्याला 500-600 पर्यंत म्हणजे घ्यायला गेलं तर मिळतं. आणि ह्याची लेंथ आहे, जर तुम्हाला तिथं अजून पण व्हरायटीज मिळतील तुळशीबागेमध्ये. मला एक दुसरं पण आवडलं होतं, ते मम्मीला पण आवडलं, तर ते मम्मीने घेतलं आहे आणि मी हे घेतलं, तर पाहू शकता हे पण किती सुंदर दिसतं. पण मी असंच घेतलं होतं, मला आवडलं होतं म्हणून जत्रेमध्ये, आमच्या इथे जत्रा यात्रा होती, तर हे पण खूप सुंदर दिसतं गळ्यातलं. तर हे खूप कॉस्टली पण नव्हतं, अगदी 100 रुपयाला घेतलं होतं मी.
आणि मला आवडलं होतं म्हणून मी घेतलं होतं. आणि दिसतं पण छान, रेग्युलर यूजसाठी किंवा साड्यांवर पण मस्त दिसतं. आमच्या इथं यात्रा भरली होती त्यावेळेस घेतलं होतं. तर जे हे तर तुम्ही पाहिलंच असेल, म्हणजे ह्या मंगळसूत्राला तर भरपूर जणांनी विचारलं होतं की दीदी हे कुठून घेतलं. तर हे आता पूर्ण म्हणजे खूप जुनं झालं आहे आणि कलर पण डल झाला आहे. बट ह्याची डिझाईन जर तुम्हाला बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. त्यावेळेस त्याचा ट्रेन होता म्हणजे हे खूप जणांना, मला पण पर्सनली खूप आवडतं, पण त्याचा कलर गेलाय. तर हे वालं आहे जे मला कोलॅबरेशनमध्ये आलं होतं. हे खूप म्हणजे तुम्ही काटापदराची वगैरे साडी वगैरे नेसाल तर त्यावेळेस हे खूप छान आहे, म्हणजे खूप भरीव आहे, खूप भरीव आहे आणि जड पण आहे. ह्याचे ज्या वाट्या आहेत त्या खूप मोठ्या आहेत. तर ह्याची पण आयडिया जर तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या इंस्टाग्रामवरती आहे, त्यांना मेन्शन केलं आहे मी. तर तुम्ही तेथून तुम्हाला जसे पाहिजे तसे घेऊ शकता कस्टमाइज करून. हे वालं मी अजून घातलं नाही आहे कारण की हे न्यू हे आत्ता मला आलं आहे कोलॅबरेशनसाठी. आणि छान आहे मंगळसूत्र. मी आता उद्या, हां उद्याच मी करणार आहे ह्यांचं कोलॅबरेशन. तर नक्कीच मी ह्यांची अख्खी ज्वेलरी म्हणजे पूर्ण सेट आला आहे. तर हे मंगळसूत्र आहे त्यामधलं. तर हे पण खूप सुंदर मंगळसूत्र आहे. जर तुम्हालाही हवं असेल तर मी उद्या त्यांची आय डी मेन्शन करणार आहे, तर तुम्ही तिथून घेऊ शकता. हे पण सुंदर आहे, खूप छान आहे. आणि काटापदराच्या स्पेशली साड्या असतील तर तुम्ही त्याच्यावरती वेअर करू शकता. तर हे एक मंगळसूत्र आहे जे कलरफुल क्रिस्टलमध्ये आहे आणि हे पण खूप सुंदर दिसतं घातल्यावरती. जसं की म्हणजे आगरी लोक, म्हणजे आगरी कोळी लोक भरपूर घालतात आणि मला खूप आवडलं होतं त्यांचं. मी पाहिलं होतं घातलेलं आणि याचं बोलून टाकलं होतं, वर्बल केलं होतं, याचं वर्बल व्हिडिओ बनवला होता. त्याला काहीतरी 20 का 25 हजार लाईक आले होते वर्बल ह्याच्यासाठी या व्हिडिओ इंस्टावरती. हे पण कोलॅबरेशनमध्ये आलं होतं मला. आणि ते हे सगळ्यांच्या आय डीज मी मेन्शन केलेत. फक्त पर्सनली मी जे घेतलेत ते मी तुम्हाला सांगितलं मी कुठून घेतलं. तर मी तुळशीबागेतूनच घेते जास्त करून कारण की तिथं पण असे क्वालिटी छान मिळते, त्यामुळे तिथूनच परचेस केलं होतं. आता मी तुम्हाला म्हणजे माझे छोटे छोटे स्मॉल मिनी गंठन दाखवेन. 2-3च आहेत, म्हणजे अजून आहेत बट ते मी काढले नाही, मी जास्त वापरत नाही. मी जास्त करून एकच हे जे सोन्याचं आहे तेच घालते, ते काढत नाही सहसा. मी कधीतरी वेगळं वेगळं कधीतरी घालते. तर हे मला खूप आवडलं होतं. हे पण मी जे तुम्हाला आधी दाखवलं कस्टमाईज करून देतात त्यांच्याकडूनच हे आलं होतं आणि खूप छान दिसतं. खूप म्हणजे खूप छान आहे असं छोटंसं मंगळसूत्र आहे. मला तर खूप आवडलं होतं. तुम्हाला पण बाय करायचं असेल तर घेऊ शकता तुम्ही तिथून. आणि हे एक होतं फॅन्सीमध्ये, म्हणजे जसं की तुम्ही जीन्स टी शर्ट वगैरे घातलं तर तुम्ही हे घालू शकता. त्यासाठी मी घेतलं होतं हे. हे पण तुळशीबागेतून घेतलं होतं. खूप छान आहेत त्याच्या छोट्या छोट्या वाट्या आहेत आणि खूप छान दिसतंय. तर तुम्हालाही असं काही घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथून तुळशीबागेतून. तिथं कारण की आता तर भरपूर व्हरायटीज आल्यात, भरपूर काय काय आलंय, फक्त पैसे पाहिजे तिथं गेल्यावर. अजून पण आहे माझ्याकडे सिल्वरमध्ये एक मंगळसूत्र आहे बट ते मी काढलं नाही. तर सिल्वरमध्ये मी एक घेऊन ठेवलं होतं जेणेकरून जी काही सिल्वर ज्वेलरी असेल त्यावरती आपल्याला वेअर करता येईल. तर गाईस तुम्हाला जर मी सांगितले मी कुठून परचेस केलं आहे आणि जर तुम्हाला म्हणजे घ्यायचं असेल तर प्लीज तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीवर जावा. तेथे खाली म्हणजे तुम्ही भेटणार नाही लगेच, पण थोडंफार थोडं कष्ट घ्या की व्हिडिओज मी मेन्शन केले ते पण बोलून टाकले की कुठून परचेस केले. खाली त्यांची कॅप्शनमध्ये म्हणजे जिथे व्हिडिओ असतं खाली मी मेन्शन केलेलं असतं की त्यांची आय डी असती आणि त्यांना मेन्शन केलेलं असतं की हिथून हिथून मी ही गोष्ट घेतलेली आहे, जसं की मंगळसूत्र साडीज वगैरे काही असेल ते.
तर तुम्ही तेथूनच घ्या आणि ते ट्रस्टेड पेजेस असतात, कारण की ते मला पण वस्तू आली तर साहजिकच आहे ती वस्तू तुम्हाला पण येईल. एवढंच की त्यांचं ऑनलाईन पेमेंट असतं, काहींचं नसतं, तर पेजेस ट्रस्टेड असतात आणि साड्यांची क्वालिटी किंवा जे काही मी मला येतं ते छानच असतं. तुम्ही तर पाहताच व्हिडिओजमध्ये, दिसताना तर छानच दिसतं, तर असतं पण छान. मी जर सांग मी व्हिडिओज पण अपलोड करत असते. आणि हो, मला असे मेसेजेस पण येतात दीदी, DM म्हणजे काही, DM म्हणजे डायरेक्ट मेसेज करा तुम्ही त्यांना, त्याचा अर्थ ते होतो, म्हणजे DM करा म्हणजे डायरेक्ट मेसेज करा त्यांना. तर तुम्ही, तुम्हाला पण असं काही असेल त्यांचं, ते पण म्हणजे जे काही असतं त्यांचे पण रिप्लाय तुम्हाला येत नाही पेजेसवाल्यांचे, तर त्यांना पण भरपूर सारे ऑर्डर्स असतात, त्यामुळे ते कधी कधी रिप्लाय नाही देऊ शकत. जसं की हे जे मंगळसूत्र आहे, एक दोन जणांचे मेसेज आले होते की मला त्यांनी रिप्लाय नाही दिला, तर मी तिला पर्सनली मेसेज केला होता की तुम्ही रिप्लाय द्या, आणि मला कमेंट्स पण येतात त्यांना पण रिप्लाय द्या. तर ती म्हणली की मला, आम्हाला जसं ॲडजस्ट होतं टाईम तसं आम्ही रिप्लाय देतो सगळ्यांना, तर तुम्ही पण मेसेज, तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर तुळशीबागेत पण भरपूर सारे शॉप आहे, तिथंसुद्धा हे मिळतात, अशा टाईपमध्ये मंगळसूत्र मिळतात, तर तुम्ही जाऊन तिथून पण घेऊ शकता. तर थँक्यू सो मच गाईज. आणि अजून काही व्हिडिओज म्हणजे तुम्हाला बघायचे असतील वेगवेगळ्या टाईपमध्ये, जर तुम्हाला ड्रेसेसचा किंवा माझ्या वन पीसेसचा व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला कशा टाईपमध्ये व्हिडिओ पाहायला आवडेल. आणि लवकरच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चलो, बाय बाय.